सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील घाटणे या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असताना येथील एका 2 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. संबंधित मुलगा घरासमोर खेळत होता, त्यावेळेस घरासमोर बांधकामासाठी बांधलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या हौदात पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर अवघ्या 5 ते 6 मिनिटात त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शिवांश सचिन बागल असं मृत पावलेल्या 2 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो माढा तालुक्यातील घाटणे येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटणे येथील रहिवासी असणाऱ्या गाडे यांच्या घरासमोर बांधकामासाठी एका तात्पुरत्या स्वरूपाचा हौद तयार करण्यात आला होता. 2.5 फुटाच्या या हौदात प्लास्टिकचा कागद टाकून पाणी साठवलं होतं. शुक्रवारी 19 मार्च रोजी 2 वर्षीय शिवांश खेळत खेळत गाडे यांच्या घरासमोर आला होता, त्यावेळी तो अचानक या हौदात पडला. नाका तोंडात पाणी जाऊन शिवांश तडफडत होता, पण त्याच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. 5 ते 6 मिनिटांनी नातेवाईक त्याला तातडीनं बाहेर काढून उपचारासाठी कुर्डुवाडीतील साखरे रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत शिवांशला मृत घोषित केलं. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 2 वर्षीय चिमुकल्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.